ते मित्रांनो एक दिवस मी तुम्हाला निसर्गाचे ड्रॉइंग शिकवलं होतं, ते म्हणजे स्ट्रॉंग लावून तुम्हाला मी ते काढून दाखवलं ते ड्रॉइंग मी, त्या ड्रॉइंगला आज मी कलरिंग कसं द्यायचं ते आज शिकवणार आहे. तर मी फक्त कलरिंग शिकवायला आता मी अजून ग्रे कटन शिकवतो दुसऱ्या वेळेस, पण आता मी कलरिंग समजून सांगायला तुम्हाला मी. तर मी एक दिवस काढलं होतं ते ह्याचं निसर्गाचं ड्रॉइंग, तर त्याच्यामध्ये नारळाचं झाड होतं, केळाचं झाड होतं, अजूक एक झाड होतं ते लिंबाचं असेल पण ते झाड असते, दोन अजूक फुलं होते, पुढे दगड वगैरे पडलेले असत, ड्रॉइंग बनवलं होतं मी एक दिवशी. तर त्या ड्रॉइंगला मी कलरिंग कसं द्यायचं आता मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता बघा आपण कलरिंग कसं द्यायचं ते आता मी लगेच शिकून समजून सांगतो तुम्हाला, आता लगेच कलरिंगला सुरू करतो आता मी लगेच लगे. मित्रांनो हा मी तुम्हाला एक दिवस ड्रॉइंग शिकवलं होतं, तर ह्याला मी आता कलरिंग कसं द्यायचं आता मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहिल्यांदा मी पहिल्यांदा बॅकग्राऊंड कलर, बॅकग्राऊंड म्हणजे हा कशाचा भाग आहे, तर बॅकग्राऊंडचा आहे, तर हा कशाचा भाग हा निळा असते आपल्याला तर माहीत आहे. तर हे इथं एकदम फेंट कलर देतो मी इथं, जे आकाश खाली फेंट कलर दिसते इथं खालचा भाग फेंट दाखवतो, एकदम फेंट एकदम फिकट कलर दिला होता मी. आता हा वरचा भाग गडद दाखवतो, इकडचा हा गडद कलर द्यायचं होता वरी. खालचा भाग पेंट करते इकडचा पहिल्यांदा. आता आपण झाडाला कलर देऊ, झाडाला डार्क आपण हिरो कलर देता आपण, तर पहिल्यांदा शिकलं कसं कलर द्यायचं, तर पहिल्यांदा मी पिवळं कलर देऊ, पिवळं कलर द्यायचं पहिल्यांदा, कारण कधी झाडामध्ये पिवळं कलर दिसते, पिवळं कलर द्यायचं ह्याच्यामध्ये. हा पिवळा कलर दिला होता आणि त्याच्यामध्ये अजून आपण लाईट ग्रीन कलर द्यायचा अजून दुसरा वेळेस. लाईट ग्रीन दिला, आता डार्क ग्रीन द्यायचं, आता इकडं असं बा इथं बाहेरचं वगैरे असं द्यायचं इकडचं.
कलर न थांबता आता आपण अजून निळा कलर घ्यायचा. निळा कलर द्यायचा आणि अजून त्याच्या बाजूला असं त्याच्या कोपऱ्याला म्हणजे असं कुठला निळा कलर द्यायचा. झाडा निळा कलर पण दिसतोय. आपण कलर दिला तर इथं पिढ्याला आपण पर्यंत ब्राऊन कलर देऊ होतो. आपण ब्राऊन कलर एक कलर केलं म्हणतो त्याला ब्राऊन कलर. इंग्लिश ब्राऊन कलर म्हणतो त्याला. काळा ड्रॉ कलर काळा थोडंसं द्यायचं आहे. करपटा निघालेलं असते थोडं त्याच्यावर द्यायचं असं. बाजूला असं काळा कलर द्यायचं म्हणजे आपण लाकडाचं कलर बनतो असं. एका झाडला तर कलर दिला आपण. ह्या बाजूला थोडा कलर राहिला तिकडे घेतो आपण. इकडे पण डाळ देऊन टाकतो. लाईट कलर ग्रीन कलर घेतो.
केळीचं पण झाड वगैरे झाडं आपण कलर होतं फुलाचे झाड झाले फुलांदा हलायचं कलर केळाचा ভণ্ডারে केळाला पण हिरोज करतो आता म्हणजे झाडावरचे केळ हिरोज असतात ना रंगा पिवळं होतं त्याच्यामध्ये लाईट ग्रीन कलर पिवळं पण बनवू शकतो आणि क्लिअर केळं पण बनवू शकतो त्याच्याकडे पण बनवू शकतो हे समोरचा बॅकग्राऊंड मी आता हिरोज कलर काय डायरेक्ट क्लोज करतो चांगलं वाटतं हिरोज पण तू आपल्या पैशामध्ये इतर तुम्हाला माहितीच आहे जवळच घालून एकदम गडद करायचं लांब फिक्स करत नाही तर मी सांगितलेलं आहे तुम्हाला
जोड़ एकदम गलत पनीर रख लो अपना चम्मच दे से थोड़ा सा खा लो ऐसा दगड़ा लाओ अपना ब्राउन कलर दे कर लूँगा जो मतलब ये दगड़ा है थोड़ा लगन कलर अच्छे से रह लेता है काला कलर है तो मैं चौरा सब बाजला देखते एकदम जितने सॉरी कर लेते जब ये वाटते अपन तो जैसे कलर सूर्य किरण पर नाम नहीं देता केसरी कलर पर लाल कलर पर नारा पन कल हिरो डार्क कलर बैकग्राउंड लग लग पर एकदम देखिए बहुत वगैरह रह लेते साले अपने ड्राइंग ओके तरी तो थांबतो आता मी आज जास्त काम केलं चांगलं दिसतं आज ह्याच्या कमीत कमी काम मध्ये सांगितलेलं तुम्हाला आज थोडं जास्त काम केल्यावर आज चांगलं दिसतंय ओके इथं थांबतो आता मी